भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यासह पथकाने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:30 वाजेपासून जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वैनगंगा नदी पात्रातील संगम बेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्यावर छापेमार कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या या नदीच्या पात्रातील दुर्गम बेटावर ज्या ठिकाणी सहजासहजी कोणीही पोहोचू शकणार नाही व कोणालाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी लावलेल्या असल्यामुळे व पाण्याची खोली जास्त असल्याने त्या ठिकाणी जाणे दुरापस्त होते. पोलीस पथकांनी खासगी बोटीच्या सहाय्याने लाईफ जॅकेटसह जीवावर बेतणारा प्रवास करून सर्च ऑपरेशन राबविले असता नदी पात्रातील बेटावर आणि नदीच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी अवैध मोहाफुल दारूच्या भट्ट्या त्यांना आढळून आल्या. संगम बेटावर पोहोचून बेटावर असलेल्या जंगल झाडी झुडपीत दारूच्या अड्ड्यांचा शोध घेऊन कारवाई केली. यात रवींद्र श्रावण मेश्राम वय 52 वर्षे, देवराम कृष्णाजी बोरसरे वय 37 वर्षे, राकेश बाबूलाल मेश्राम वय 30 वर्षे व संजय बाबूराव खंगार वय 37 वर्षे हे मोहाफुलाची हातभट्टी लावून वेगवेगळ्या 3 चुलीवर लोखंडी ड्राम मांडून अवैधरित्या दारू गाळताना दिसून आले असून पोलिसांना एकूण 3,83,800 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जलमार्गाने आणणे शक्य नसल्याने तो मुद्देमाल तेथेच नष्ट करण्यात आला. यामध्ये आम्हाला काही दिवसापासून खबर होती की संगम जे भेट आहे त्या ठिकाणी 2-3 अवैध व्यावसायिक आपलं साम्राज्य पसरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोहाची दारू गाळत आहेत. पण त्यामध्ये सध्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि प्रत्येक बेटाच्या बाजूला 3 कारणीय वनस्पती पूर्णपणे आजूबाजूला पसरलेली असल्या कारणाने बेटावर जाणं मुश्किल होतं. भंडारगड स्पोर्ट्स क्लबचे काही जवान मुलं त्यांची ड्रॅगन बोट घेऊन आमच्यासोबत हाताने चालवण्याची बोट घेऊन 14-16 किलोमीटर असं लांब जाऊन त्या ठिकाणी एका ठिकाणी बेटावरती गेल्यानंतर आम्हाला रवी मेश्राम याचा दारू गाळण्याचा अड्डा मिळाला. त्यामध्ये जवळजवळ ड्रम मडकी 3 भट्ट्या मोठ्या असं सगळं मिळून 3,83,000 आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये रविमेश्राम आणि त्याचे 3 कारीगर काम करणारे लोक यांना देखील यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. पुढं आणखीन प्रोसिजर चालू आहे.